नमस्कार मंडळी, मी कौशिका आणि तुम्ही बघत आहात कौशिकाज लाईफ। आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण की आज आहे 17 नोव्हेंबर 2023। आज आहे आमच्या आजींचा बर्थडे आणि आमचं फॅमिली गेट टुगेदर। सो हा ब्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे। सो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला भरभरून प्रेम द्या। आणि कसा वाटतोय कमेंट्समध्ये नक्की सांगा। थँक्यू। आमच्या ॲक्च्युअल कार्यक्रमाच्या अगोदर सकाळी आमच्याकडे भरपूर पाहुणे होते। सो मस्तपैकी आम्ही अंगत पंगत केली। पंगत म्हणजे एका लाईनीत सगळे जेवायला बसतात आणि शेवभाजीचा भेट होता। सो मज्जा येत होती सगळे आले होते म्हणून। आमचा हा छोटासा कार्यक्रम आमच्या घरासमोरच आम्ही आयोजित केला होता, अगदी छोटे खाणी करणार होतो। सगळे आल्यावर एक वेगळीच मज्जा येते। सो पंक्ती लहानांपासून मोठे अगदी जेवणाचा मस्तपैकी आस्वाद घेत होते। त्यानंतर आमच्या ॲक्च्युअल कार्यक्रमाची सुरुवात झाली। अशा पद्धतीने छोटंसं आम्ही डेकोरेशन केलं होतं। कसं वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा। आजी 90 वर्षात पदार्पण करणार होत्या। सो यासाठी आम्ही प्रत्येकाचं घरातलं छोटंसं मनोगत ठेवलं होतं। सुरुवात होती माझ्या वडिलांपासून। चला तर मग ऐकूया। आई ही कोणी असो, त्याला फार जवळची असते आई, कारण त्याचं सुख दुःख काही असो ते तो आईशी कधीही शेअर करू शकतो। हॅलो, सर्वेच्या आशीर्वादानं आठव्या मेळा जमला। यायचे कष्ट फुकाचे, पण तुमचं जमणाराचे लखा दाखवतो, टाइम देणार दाखवतो। आई आणि मुलाचं असं नातं असतं की ते कुठेतरी खटकतं, कुठेतरी त्यात जिव्हाळ असतो, कुठेतरी त्यात प्रेमही असतं तितकंच। सो तसं त्यांचं नातं आणि ते बघून बरंच आम्हाला हसू पण येतं। पण तो वाढदिवस साजरा करायचा, त्या निमित्तानं आपण सर्व जमलात, आमचे फॅमिली मेंबर आणि ह्या कॉलनीतले मंडळी। आईविषयी माझ्या भावाने जे सांगितलं ना, त्याच्या उलट माझा रोल होता। मी माझ्या आईशी जास्त कनेक्टेड होतो, म्हणजे माझ्या आईला जे लागायचं ते मी माझ्या दुकानातूनच पैसे चोरायचो आणि त्या पूर्ण करायचो। आमच्याकडे किराणा दुकान होतं, काही असं मोठं नव्हतं, पण आईला ज्या गरजेच्या वस्तू आहे ना त्या आमचे वडील पुरत देत नव्हते। ती काय म्हणायची, जग चलता है वैसा भी चल, जग चलता है वैसा भी मत चल, अबे अपनी चाल हुए तो चल। निमित्त सर्व जमला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। आता माझी आई चकडून एकच गुण आहे की खूप जिद्दी आहे। तिला जे ठरवलं ना की ते करतेच, कारण जीवनाच्या संघर्षात आमच्याकडे अशी परिस्थिती नव्हती की काही करता येईल तिला। तिचं काही शिक्षण नव्हतं झालं, पण सगळ्यांची लग्न झाल्यावर ती मुलांना बोलवून बोलवून गीता शिकली आणि गीता उत्कृष्ट वाचत होते। मनोगत तर होत राहतील म्हणून केक कापायला घेतला आणि ऑक्शन करून घेतला आधी। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आजी, हॅपी बर्थडे टू यू। आयुष्यातले असे काही प्रसंग जे डोळ्यात साठवून नक्कीच राहतात, पण याचे फोटोज काढणं पण इम्पॉर्टंट आहे, म्हणून आम्ही फॅमिली फोटो काढायला घेतले। हे आमची फॅमिली। त्यानंतर आमच्या लेनमधल्या एका काकूंचा बर्थडे होता, सो तो सुद्धा आम्ही तिथे आमच्यासोबत सेलिब्रेट केला मस्तपैकी। की बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे।
प्रथम सगळ्यांना माझा जय स्वामीनारायण. आणि तुम्ही माझ्या आईच्या वाढदिवसाबद्दल जमलात, आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल मी दिलगीर आहे. मी माझ्या आईसाठी एक कविता वाचून दाखवते तुम्हाला. शिकवणारे जगात खूप असतात, पण खरी शिक्षण देणारी आई असते. सारे जण समजवणारे असतात, पण अश्रू पुरवणारी पुसणारी आई असते. पंक्तीत वाढणारे खूप असतात, पण घास भरवणारी आई असते. पाहणारे खूप असतात मंचावर, पण कौतुक करणारी आई असते. टाळ्या हजारो वाजवतात, पण आशीर्वाद देणारी आई असते. एवढं बोलून मी माझं बोलणं संपते. सासू आहे आणि माझ्या लग्नाला 29 वर्ष झाले, पण मला असं माहेरी जावं असं वाटलं नाही कधीच. माझे मिस्टर म्हणजे सर म्हणतात की तुला मी 500 रुपये रोज देतो, पण तुझ्या माहेरी जा. पण मला जावं असं वाटत नाही का, आईंचं मला खूप प्रेम आहे. खरंच ते आजींचं आहे ना, म्हणजे खूप भाग्यवान आहे. तसं आजींसारखं भाग्य मिळायला खूप हे लागतं, कारण ह्या वयामध्ये म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ह्या वयामध्ये आईजवळ किती मुलं असतात. ते आजींच आताही हल्ली आजींजवळ आजीचे चौघं मुलं बसून आजींशी बोलतात, त्यांचं हे सांगतात. हे त्यांच्याकडनं खूप खूप म्हणजे असं पाहणं शिकण्यासारखं. वाढत गेली सावलीत मी तुझ्या आजी हक्काने वाढत गेली आजी. आम्ही मामांकडे अरे भाऊ ये ना, काहीतरी काम आहे घरी, काहीतरी तिचं काहीतरी फुटलेलं तुटलेलं काहीतरी असायचं घरी. स्टे ट्यून फॉर सेकंड पार्ट.